ठाण्याच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द या विशेष मुलांच्या शाळेत मुलांनी इको फ्रेंडली होळी आणि धुळवड साजरी केली. यावेळी मराठी कलाकारही यात सहभागी झाले होते. जिद्द शाळा आणि मिठाई प्रतिष्ठान गेली 10 वर्ष या विशेष होळीचं आयोजन करतायत. एकमेकांना रंग लावताना विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत होता. हे आपल्यावर काहीतरी ऋण आहे, ते बहुतेक ते ऋण आपण फेडतोय त्यांच्याबरोबर येऊन हे सेलिब्रेट करून. आणि ह्यांच्याबरोबर जेव्हा आनंद होळी कुठलाही आनंद असेल, होळी असेल, कुठलाही सण किंवा ज्या ज्या निमित्ताने येणं होतं त्यांच्यावर वेळ घालवणं होतं, त्यावेळेला त्यांच्याकडून एक निखळ आनंद, एक स्वच्छ आणि निष्पाप प्रेम, एक निष्पाप हास्य मिळतं. त्यातनं खूप काही एनर्जी मिळते. हा केवळ एक होळीचा किंवा रंगपंचमीचा सण आमच्याकरता आम्ही एक दिवस येऊन जातो, पण वर्षभर काम करणारे आणि त्यांच्याकरता पूर्ण आयुष्य व्यतीत करणारे सगळे हे शिक्षक जे आईच्या भावनेने त्यांच्यासाठी करत असतात, त्यांच्यासाठी खरं तर आम्ही ऋण व्यक्त करायला दरवर्षी येतो. तसं रोप लावलेला त्याचा वटवृक्ष होताना बघताना फार आनंद होतो आहे. आणि मुळात या आमचा उद्देश हे आहे की या मुलांनासुद्धा, या स्पेशल मुलांना या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन यावं आणि त्यांनासुद्धा एका दिवशी एका वेळेला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. आज यामागचा उद्देश ठेवून सातत्याने 10 वर्ष आम्ही होळी साजरी करतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.